बातमीत आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजकीय पक्षांना थेट आदेश दिलेले आहेत, ते म्हणजे नेत्यांवरच्या गुन्ह्यांची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करा असे थेट आदेश आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. स्थानिक राष्ट्रीय वृत्तपत्र फेसबुकवरही माहिती देण्यास बंधनकारक आता असणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजकीय पक्षांना आता आदेश दिलेले आहेत. मनोज भोयर असिस्टंट एडिटर आपल्या बरोबर आहेत. मनोज, आपण बघतो अनेक राजकीय पक्षांमधले जे काही नेते असतात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खटले चालू असतात आणि थेट त्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं थेट राजकीय पक्षांना हे आदेश दिलेले आहेत. काय नेमकं या आदेशात म्हटलंय? प्रकाशित करा निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला किंवा त्या राज्यातल्या सगळ्या अधिकार असलेल्या सगळ्या यंत्रणांना ही माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण यापूर्वी अशा प्रकारची माहिती दिली जात नव्हती. तुम्हाला माहिती असेल की एक याचिका देवेंद्र फडणवीसच्या विरोधात सुद्धा नागपुरामध्ये सतीश उके यांची होती. त्यांचं म्हणणं होतं की ही माहिती त्यांनी निवडणुकीच्या वेळेला अर्ज भरताना ती लपून ठेवली होती. अर्थात ते सगळे राजकीय गुन्हे आहेत. पण मुद्दा असा आहे त्याला जोडून की खूप वेगवेगळे क्रिमिनल रेकॉर्ड काही राजकारण्यांवरती असतात, खास करून उत्तर प्रदेश बिहार मधल्या नेत्यांवरती खूप मोठे गुन्हे असतात, गंभीर गुन्हे, आणि त्यामुळे त्याची सर्व माहिती ही देणं हे अत्यंत बंधनकारक आहे. कारण अशा प्रकारच्या नेत्यांवरती किंवा उमेदवारांवरती यामुळे बंदी सुद्धा त्यांच्या निवडणुकीवरती घातली जाऊ शकते. अर्थात त्याच्या संदर्भातही नियम आहे की शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला बंदीही घालता येत नाही. पण मुळात असा सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय करून राजकीय पक्षांना सुद्धा ते बंधनकारक होईल आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांवरती खास करून एक दबाव या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि वृत्तपत्रात, फेसबुकवरती, बाकी सोशल मीडियामध्ये सुद्धा याची माहिती मिळू शकेल. निश्चितच, धन्यवाद मनोज माहिती बोलल्यावर. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना असे थेट आदेश दिल्यामुळे राजकीय पक्षांना आता आपल्या नेत्यांवरच्या गुन्ह्यांची माहिती वेबसाईटवर देणं बंधनकारक असणार आहे. इतकंच नाही तर स्थानिक राष्ट्रीय वृत्तपत्र फेसबुकवरही माहिती देणं आता बंधनकारक असणार आहे.